पेट्रोल दरवाढी संदर्भात आज भीम आर्मी संघटनेने पेट्रोलची 90 साजरी केली आहे. 90 रुपये प्रति लिटर पेट्रोल झाल्याचा निषेध म्हणून चक्क केक कापून पेढे वाटत डेक्कन येथील कलमाडी पेट्रोल पंप येथे अनोखं आंदोलन करण्यात आलंय. दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती वाढत आहे. पेट्रोल आज 90 रुपये प्रति लिटर झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अच्छे दिनचं आश्वासन देणारं मोदी सरकार मात्र आता सर्वसामान्यांसाठी बुरे दिन घेऊन आल्याचं दिसत आहे. याचाच निषेध म्हणून भीम आर्मीकडून पेट्रोलची 90 साजरी करण्यात आली असून केक कापून पेढे वाटत सरकारविरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला आहे. भाजपच्या सत्तेत पेट्रोलचे दर उच्चांकी गाठत आहेत. या महागाईने सर्वसामान्यांची परवड होत असल्याने विविध पक्ष संघटनांकडून सत्तेतील सरकारचा निषेध केला जातोय. हे पेट्रोलची रोजच्या रोज वाढणारे जे भाववाढ आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस दरवाढ झालेला आहे आणि आज पेट्रोल 90 पार करण्यासाठी आलेलं आहे. 90 पार केलेले जवळपास पेट्रोलने. मोदी सरकारने येण्यापूर्वी जी आजचे दिन येईल अशी जी भूमिका मांडली, आज सगळ्यात बुरे दिन प्रत्येक जनतेला इथल्या भारतातल्या जनतेला आलेले आहेत. कारण आमची फसवणूक झालेली आहे. आजच्या दिनच्या नावाखाली प्रचंड महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्यांचं जीवन जगणं अशक्य झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमधलं या देशामधलं सरकार पेट्रोलच्या किमतीवर कंट्रोल करू शकत नाही. रोज दरवाढ वाढत आहे. सर्वसामान्यांचं जीवन असह्य झालेलं आहे. माणूस पेट्रोल गाडी बंद करून आता सायकलवर फिरायला लागलेला आहे. अशा पद्धतीने देशभरातलं वातावरण हे सरकारविरोधी आहे आणि असं असताना देखील सरकार याच्या किमतीमध्ये कंट्रोल करायला तयार नाही.